नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. रविवार असला तरी घडामोडी वेगाने घडत आहेत आणि त्याच घडामोडी आपल्याला सगळ्या जाणून घ्यायच्यात. खास करून नारायण राणे काय म्हणत आहेत, सध्या काय वक्तव्य करत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, राणेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार जे आहेत, शरद पवारांवरती देखील नारायण राणेंनी टीका केली आहे. सिंधुदुर्गासाठी पैसे द्यायला नाहीत, आम्ही ही गर्दी लॉरीत भरून आणली नाही आहे, आमच्या खात्यात लोकांचे पगार थकलेले नाहीत, राज्यात कर्मचाऱ्यांसाठी द्यायला पैसे नाहीत, माझ्या घरावर आलात तर मी विसरणार नाही, पण माझ्यातील नारायण राणे जागा करू नका, असं नारायण राणेंनी म्हटलंय. नारायण राणेंनी राज्य सरकारला इशारा दिला, सरकारकडे जनतेसाठी पैसा नाही. राणेंचा राज्य सरकारवरती हा वेगवेगळ्या माध्यमांमधला आरोप आपण बघतोय. आमच्या अतिवृष्टीला पैसे नाही, पूर परिस्थितीत लोकांची घरं दुकानं साफ झाली चिपळूणमध्ये, त्याला अजून एक रुपया नाही. शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या ना कर्जमाफी ना मदत, काय आहे सगळीकडे अवस्था. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, एसटी कामगारांना पगार नाही म्हणून आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत. किती लोक आज बीएसटी ते पगार मिळत नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीची चिंता करावं. पवार साहेब म्हणा, आपल्या खात्याचं बघा, मी अजून राष्ट्रवादीकडे काय वळलंच नाहीये. हा, एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार असं भेटल्यावर चांगलं बोलायचं, कौतुक करायचं आणि परत लेखणी हातात आली, वरून फोन आले काही रे माझ्या मागले, आता नवीन नवीन विषय का. आणि त्यामुळे हे जर त्यांनी थांबवलं नाही, पर्सनल गोष्टीकडे त्यांनी जर असं सुरू जर केलं तर मलाही माझ्या प्रारमधून हे मी संपवल्यानंतर प्रारमधून सुरू करेन. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज कणकवलीत पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला राणेंनी जोरदार उत्तर दिलं. यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाला. आता अग्रलेख वगैरे येत आहेत, आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत ते आधी बघा, असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. दरम्यान संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती होत असल्याची टीकाही राणेंनी केली. दुसरीकडे राणेंनी अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. अग्रलेख वगैरे येत आहेत कोणाच्या मुलाबद्दल काय वगैरे. आपली मुलं आधी किती पराक्रमी आहेत ते बघा. ज्यांची तळी उचलतो तो संजय राऊत का सांगेन, तुझ्या मालकांची मुलं आधी काय करतायत ते बघा. आणि हे सर्व संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करतोय, माहिती बाहेर काढायला प्रवृत्त करतोय. संजय राऊतमुळे शिवसेना वाढत नाही, ती अधोगतीकडे चालली, खड्ड्यात चालली. प्रतिमा सामनाची आणि संजय राऊतची बौद्धिक लोकांमध्ये अजिबात चांगली नाही, चांगलं म्हणत नाही. त्याला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी नाही, अशा माणसाला करून फायदा नाही. अनिल परबचं पाहिलं ना, लपून लपून किती दिवस लपणार हो. शेवटी मिळालं ना चुकून, मिळालं कसे आदेश देत होता, जसा राष्ट्रपतीच आहे किंवा पंतप्रधान. थोडा वेळ त्या कॅमेरामॅनला दिसलाच नाही कोण बोलणार, नंतर लक्षात आलं बा हे कोणतरी मंत्री आहेत, दम देत आहेत, अटक करू. देखो अभी ये उनका लोकेशन ये है, अभी यहाँ अटक करू.
गाड़ी रुकाई. अरे वाह, तुझाने जमत असे तू ये ना, काय आदेश हो. कोण म्हणाले? अजित पवारला अज्ञान आहे अजून. म्हणा आपल्या खात्याचा बघा, मी अजून राष्ट्रवादीकडे काय वळलंच नाहीये. हा, एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी भूमिका बदलावी, अन्यथा संघर्ष आटळे अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. 17 तारखेपर्यंत मी कशाच्याही मध्ये पडणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 17 तारखेमध्ये देईन, पुराव्यानिशी मी तुम्हाला देईन. आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपली राजकीय भूमिका ठरवावी की 17 नंतर जर असाच संघर्ष घडणार असेल आणि कोकणमध्ये अशांतता निर्माण होईल तर 17 तारखेनंतर या संघर्षामध्ये एक व्यक्ती म्हणून निश्चितपणे उतरेन. तर नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर शिलक्या शब्दात टीका केली. यावर बोलताना अजित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. या गोष्टीची जास्त चर्चा करायची नाही आम्हाला असं म्हणत त्यांनी राणेंवर बोलणं टाळलं. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थित चालवायचं, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही राज्यातली कामं करतो असं पवार यांनी म्हटलं. तर दुसरीकडे जन आशीर्वाद यात्रेवरही त्यांनी टीका केली आहे. केंद्रातील सरकार एकीकडे सांगतंय की गर्दी करू नका, मात्र दुसरीकडे नव्या 4 मंत्र्यांना सांगितलं गेलं की यात्रा करा, हे कितपत योग्य आहे. मात्र जर रुग्णसंख्या वाढली तर याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी विचारला. पाहुयात अजित पवारांनी काय म्हटलं. नारायण राणे असं म्हटलंय की अजित पवारांना फार काही कळत नाही, अज्ञान आहे. का मला ह्या गोष्टीचा जास्त चर्चाच करायची नाही. तुमचं पत्रकारांचं काय होतं, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता त्याला आम्ही काहीतरी उत्तर देतो, लगेच तिथं म्हणतात हे असे असे म्हणले. त्यांचं त्यांना लखला, आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपर्यंत चालवायचं आहे, आम्ही ते चालवतो आहे. ते केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही आमचं राज्यातलं काम. आणि आता राजकारणातली सर्वात मोठी बातमी अशी आहे की एकनाथ खडसेंनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिलाय, योग्य वेळी सीडी लावणार असं एकनाथ खडसे म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी ईडी लावण्याचं मान्य केलं, चंद्रकांत पाटील यांचं मी आभारी आहे. खडसेंची न्यूज 18 लोकमतला त्यांनी एक्सक्लुसिव्ह माहिती दिली. बघूयात खडसेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय म्हटलं. चंद्रकांत दादांचा मी आभारी आहे की त्यांनी या निमित्तानं मान्य केलं की माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली. ही गोष्ट खरी आहे की मला ईडी लावली तर मी सीडी लावेल हे मी बोललेलो आहे, आणि योग्य वेळी त्या संदर्भामध्ये ती येईल. पण या सीडीची जी चौकशी आहे ती पोलिसांकडून 4-6 महिन्यापासून सुरू आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मग त्याच्याबाबत काय आहे तो अहवाल मी जाहीर करेल. ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये आक्षेपही हेतू पुरस्कार घेण्यात आलेला आहे. ह्या व्यवहाराची पूर्ण चौकशी झाली आहे. चौकशी होऊन याची सी समरी पुण्याच्या कोर्टामध्ये गेलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं ACBने दिलेलं आहे. आणि तरीही ईडीची चौकशी सुरू आहे. आणि कर नाही तर डर कशाला, या माध्यमातून मी पण या ईडीच्या चौकशीला सामोरं जातोय. पुढे पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसची नाहक बदनामी करण्यासाठीच अनिल देशमुखांवरती कारवाई करण्यात आली असं वक्तव्य केलंय राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी. अनिल देशमुखांना दोषी धरणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदनामी करताच देशमुखांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणात त्यांचा काही एक संबंध नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं. पाहूया जयंत पाटील यांनी काय म्हटलं. अलीकडच्या काळात काही गुन्हे दाखल झालेत ज्यामध्ये पुन्हा संभाषणं पुढे आलेली आहेत, ज्यामध्ये एक नंबर म्हणजे मुंबईचे CP हे पुन्हा त्यात सांगण्यात आलेलं आहे.
याचा अर्थ असा की अनिल देशमुख यांचा याच्याशी कोणताही संबंध नाही. सीबीआयच्या सगळ्या कथनात एक नंबर म्हणजे अनिल देशमुख असा जो गैरसमज पसरवण्यात आला त्याचा पर्दापाश झालेला आहे. स्पष्टपणाने दिसतं की त्यांच्या व्याख्येत आणि त्यांच्या भाषेत एक नंबर म्हणजे मुंबईचे सीपी होते आणि त्यामुळं अनिल देशमुखांना नाहक त्यात गवलं गेलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अनिल देशमुख निष्पाप आहेत हे पुन्हा एकदा त्यामुळं सिद्ध होतं. एक नाही, जवळजवळ 4-5 वेगवेगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत, गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रसंगात जे संभाषणं आणि जे ज्यांना खंडणी ज्यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून जी पुढं निवेदनं देण्यात आली आहेत, म्हणणं मांडण्यात आले त्यात हे स्पष्टपणाने सांगतात की कशा पद्धतीने आमच्याकडून पैसे गोळा केले जात होते आणि हे पैसे कोणाला द्यायचे आहेत. एका दिवसात 2 कोटी रक्कम गोळा करायची सूचना दिलेली आहे, कारण कोरोनाच्या काळ आहे, 2 कोटी पैसे गोळा करा दररोज. हे सगळं जे रॅकेट आहे ते या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीबाबत टीका केली. आमच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं त्या म्हणाल्यात. कोणाच्या आईला, कोणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवलं जातं ही कुठली संस्कृती आहे, असं म्हणत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा सुसंस्कृत भारतीय संस्कृती एखाद्याच्या बायकोला बोलवणं, एखाद्याच्या आईला बोलवणं एक मी तरी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. तुम्हाला चालेल तुमच्या बायकोला आणि यांना पोलीस स्टेशनला बोलवलेलं, ते महाविकास आघाडीला सारखेच करतात, त्याच्यामुळे आम्हाला तर सवय झाली. पुढे पाहूयात. पुणे महापालिका हद्दीतील सेवा सुविधा क्षेत्राच्या म्हणजेच अमेनिटी स्पेसच्या प्रस्तावासंदर्भातील 270 जागा ज्या आहेत त्या खासगी संस्था आणि विकासकांना दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं घेतला होता. मात्र या निर्णयाला पालकमंत्री अजित पवार यांनी विरोध केला. आज अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अम्युनिटी स्पेसच्या बाबत भूमिका 100% स्पष्ट होती आणि ती स्पष्ट अशी होती की 185 जे प्लॉट्स आहेत त्या संपूर्ण एरियामधनं 1/3 तुम्ही अर्बन फॉरेस्टला ठेवा, 1/3 गार्डन्स पार्क्स चिल्ड्रन्स प्लेग्राऊंडला ठेवा आणि 1/3 बाकीच्या अम्युनिटीजला ठेवा. ही अशी उपसूचना दिल्यावर 2/3 लँड ह्या संपूर्ण एरियाची आपण उलट त्या विक्रीच्या कचाट्यातून बाहेर काढत होतो, त्यामुळे ही कंडिशन आम्ही भाजपकडे पुट अप केली होती आणि ते पण स्वतःहून नाही, ते आम्हाला अप्रोच झाले म्हणून ही आमची कंडिशन आम्ही पुढे त्यांना दिली आणि त्यांनी ती अर्बन फॉरेस्टची मान्य केली. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोरणे आपल्यासोबत आहेत. वैभव, अम्युनिटी स्पेस 270 जागा भाजपने घेतलेला निर्णय हा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतनं मांडला आणि त्यानंतर एकूणच खळबळ झाली. आताही हा विषय रेटण्याचा प्रयत्न होतोय का आणि जर तो रेटला जातोय तर यात पाणी नेमकं कुठे मुरतंय? भाजपनं हा जो सगळ्या अम्युनिटी स्पेस विकायचा निर्णय घेतलेला होता, खासगी विकासकांना भाड्यानं द्यायचा, त्याच्या एकतर टेन्युअर बाबत प्रचंड मोठी शंका होती. 90 वर्षासाठी महापालिकेच्या जागा या भाड्याने देणं म्हणजे जवळपास त्या विकासकांना देऊन टाकण्यासारखं होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यामुळे शहरातल्या सगळी लँड बँक जी आहे पुणे महापालिकेच्या ताब्यातली ती निघून जाणार होती. केवळ महसुलाचं कारण जे आहे ते सांगितलं जात होतं, मात्र प्रत्यक्षात या जागांची किंमत 2000 कोटी रुपयांच्या वरती जाते. असं असताना खासगी विकासकांना मुभा देण्यात आलेली होती, तुम्हाला 19 अम्युनिटीजपैकी ज्या अम्युनिटी तिथं करायला हव्या त्या तुम्ही करू शकता. मुळात आसपास DP मध्ये कुठल्या अम्युनिटी स्पेस ठेवलेले आहेत हे न पाहता हा करायचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून होता आणि सुरुवातीला राष्ट्रवादीने याचा विरोध केला होता, मात्र अचानक वंदना चव्हाण या अर्बन फॉरेस्टची एक स्कीम घेऊन जी आहेत त्या भाजपच्या नेत्यांबरोबर बसल्या आणि त्यानंतर त्यांनी प्रस्ताव दिला, उपसूचना दिलेली होती भाजपला की या प्रकरणामध्ये 33% अर्बन फॉरेस्ट करावं किंवा आणखी त्यांनी ही योजना कशा पद्धतीनं राबवावी हे सांगितलेलं होतं. मात्र भाजपचे महापालिकेतले जे पदाधिकारी आहेत
ते या सगळ्यामध्ये प्रचंड आक्रमक होते. शहराध्यक्ष जे आहेत त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही या अशा पद्धतीचा निर्णय घेऊ दिला जाऊ नये अशी पत्र लिहिलेली होती. जर तो घेण्यात आला तर तो ठराव जो आहे तो निरस्त करण्यात यावा अशी मागणी केलेली होती. आणि संध्याकाळी पुन्हा वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन जर भाजपने राष्ट्रवादीचे मुद्दे मान्य केले तर या अम्युनिटी स्पेस खासगी विकासकांना द्यायला हरकत नाही अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे शिवसेना काँग्रेस आणि मनसे तिघेही प्रचंड विरोधात होते या निर्णयाच्या. आणि एकूण या सगळ्या परिस्थितीनंतर पुन्हा राष्ट्रवादीनं घुमजाव केलं. पदाधिकारी आक्रमक झाल्यावर वंदना चव्हाण म्हटलं की या सगळ्यामध्ये भाजप आमची भूमिका मान्य करत नाही आहे त्यामुळे आम्ही या निर्णयाला विरोध करतोय. मात्र या सगळ्याची दखल जी आहे ती अजित पवार यांनी घेतली आणि त्यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली होती. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि अखेर हा निर्णय होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय. जर याबद्दल आपण वैभव बोलूयात. पुणे महापालिकेचे भाजप गटनेता गणेश बिडकर आपल्यासोबत आहेत. गणेश बिडकरजी, काय एवढा आग्रह अम्युनिटी स्पेसच्या जागेच्या संदर्भातला? नमस्कार. खरं तर हा जो अम्युनिटी स्पेसचा आग्रह आहे हा प्रशासनाने ठेवलाय आणि अत्यंत योग्य असा तो निर्णय आहे. वाढतं जे शहरीकरण आहे त्याला उत्तर म्हणजे नागरिकांना ज्या ह्या सुविधा क्षेत्र आहेत अम्युनिटी स्पेस ह्या डेव्हलप करून मिळण्याची त्यांची मागणी होती आणि ती डेव्हलप करून देणं हे बंधनकारक पण आहे. कारण आपण डीपी मध्ये याचा विचार करूनच असे अम्युनिटी स्पेस ठेवलेले आहेत. पण 90 वर्षाच्या भाडेतत्वावर म्हणजे प्रकरण बिल्डरला दिल्यासारखंच आहे ते, खासगी विकासाला दिल्यासारखंच आहे. साहेब आपण एक समजून घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसनी ज्या आतापर्यंत दिल्यात अशा 1500 त्या नाममात्र भाड्याने दिल्यात 1 रुपयानी. आम्ही तर ट्रान्सपरन्सी आणलीय. आम्ही या शहराच्या मोठ्या प्रोजेक्टनी लागणारा निधी यातनं उभा करावा. त्यातनं जायका असेल, रिव्हर फ्रंट असेल, SCMTR असेल, असे प्रोजेक्ट आवाज काही पोहोचत नाहीये. आपण हा आपला मुद्दा पूर्ण कराच. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या बरोबर. प्रशांत जगताप, आपल्यापर्यंत काही मुद्दे गणेश बिडकर यांचे पोहोचले असतील. काय म्हणणं आहे अम्युनिटी स्पेसच्या 270 जागा आणि एकूण आता त्यावरनं आपण घेतलेली भूमिका? यामध्ये मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका अशी आहे की या अम्युनिटी स्पेस आहेत ह्या पुणेकरांच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या असेट आहेत. या आता सुद्धा आणि पुढच्या काळात सुद्धा पुणेकरांच्यासाठी राखीव राहिल्या पाहिजेत. त्याचं कारण आहे की शहर वाढत आहे. शहर आता या ठिकाणी एकूणच ग्लोबल होत आहे. या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीकडे याची वाटचाल होतीये. अशा परिस्थितीत भविष्यात पुढच्या 50-100 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन जर काही नवीन प्रोजेक्ट उभे करायचे जर झाले त्यासाठी कुठल्याही जागा शिल्लक राहणार नाही. मुळातच भाजपने या ठिकाणी या महापालिकेला पैशाची आवश्यकता असं दाखवून या सगळ्या अम्युनिटी स्पेस विकायला काढलेल्या आहेत. ज्या महानगरपालिकेकडे 2200 कोटीच्या FD या मागच्या कित्येक वर्षापासून विविध बँकांमध्ये पडून आहे, ज्या महापालिकेला एकूणच विकास कामासाठी कुठल्याही प्रकारच्या पैशाची कमी नाही, त्या महापालिकेला अशा जागा विकण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर मागच्या काळामध्ये ह्या अम्युनिटी स्पेस ज्या पुणे महापालिकेच्या ताब्यात आल्या त्या छोट्या बघा. प्रशांत जगताप सांगतायत की महापालिकेकडे कैक कोटी रुपयाचे FD पडून आहेत. त्यातनं मिळणारा व्याज असेल, त्या FD असेल, त्या वापरू शकतो की पुढच्या काळात विकासासाठी आवश्यक असणारी जागा वाढतं शहरीकरण यावर या जागा ठेवायला नको का? यात निव्वळ असं आहे की काँग्रेस पार्टी करतय. प्रशांत जगताप ज्या दिवशी हो म्हणतात त्या दिवशी वंदना चव्हाण नाही म्हणतात, वंदना चव्हाण ज्या दिवशी हो म्हणतात त्या दिवशी प्रशांत जगताप नाही म्हणतात. बर. आणि त्यामुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला अंतर्गत कलह सगळ्या लोकांना दिसून येतोय. त्यामुळे शहर सुधारणा समितीत पाठिंबा, स्टँडिंग कमिटीत विरोध, मुख्य सभेला पाठिंबा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोध, ह्या ज्या विरोधापासी भूमिका आल्यात या त्या अम्युनिटी स्पेसला नसून वैयक्तिक हेवेदाव्यातून आल्या आहेत. काय वैयक्तिक हेवेदावे? दिसून काय वैयक्तिक हेवेदावे? अंतर्गत जे राजकारण आहे यांच्यातलं, एकानी हो म्हणलं की दुसऱ्यांनी नाही म्हणायचं आणि त्यातनं या शहराच्या विकासाला वेठीला धरण्याचं काम हे या ठिकाणी लोक करतायत. आपल्याला काय म्हणायचं? जनता पार्टी यानंतर यांनी केलेली जेवढी अम्युनिटी स्पेस ज्यांच्या ज्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे काही इंटरेस्ट आहे देशात म्हणून हो नाही चाललंय, ते आता ते त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही काय चाललंय? मुळातच गणेश बिडकर हे चुकीचे आरोप करताय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कालही होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आजचा निर्णय हा एकमताने झालेला आहे आणि मुळातच गणेश बिडकरांनी त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका निश्चित सांगावी. पण ते म्हणतात तुम्ही कधी स्टँडिंग मध्ये हो म्हणतात, कधी सुधार समितीमध्ये नाही म्हणता. प्रवक्त्याचं काम गणेश बिडकर यांनी करू नये.
नेमकं काय वंदना चव्हाण एक भूमिका घेता, तुम्ही एक भूमिका घेताय, नेमकं काय? बिलकुल नाही, मुळातच गणेश बिडकर हेच वंदनाताई चव्हाण यांना भेटायला गेले होते, त्यांनी जी भूमिका सांगितली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर याच्यावर विचार करेल असं वंदनाताईंनी सांगितलं होतं. पण गणेश बिडकरांनी ते त्या प्रकारे रेटून खोटं बोलण्याचं काम करू नये. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निश्चित त्या ठिकाणी पक्षभेद न ठेवता कुठल्याही कामाला नका समर्थन करेल, पण चुकीच्या कामांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधच करेल. काय चुकीचं काम काय सांगा ना? चुकीचं काम हेच आहे की या अम्युनिटी स्पेस या पुणेकरांचे असेट आहेत, या उद्याच्या काळामध्ये पुणेकरांसाठी शिल्लक राहिल्या पाहिजेत. आज या महानगरपालिकेवर अशी कुठली वाईट परिस्थिती आली नाही की ज्या जागा विक्रीला काढाव्यात एवढी महानगरपालिकेची. माझा एक मुद्दा आहे यातला, ज्या क्षेत्र आहेत आहेत ज्यात मोठी हॉस्पिटल उभे राहू शकतात. आपण जर का कोविड काळात बघितलं तर जम्बो असेल बाणेर असेल याच्यावर महानगरपालिकेने जवळपास 2-2.5 कोटी रुपये खर्च केले आणि त्यातनं तात्पुरते बेड्स तयार केले आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च झाले. तर या सुविधा क्षेत्रातनं जवळपास 2-5 हजार रुग्णसंख्या सामावेल एवढे हॉस्पिटल करायची ताकद आहे. आणि मग जर का या शहरात ही हॉस्पिटल झाली तर अशा पॅन्डेमिकच्या काळात जर का या पुणे शहराला एक कायमस्वरूपी 5,000 बेड मिळत असतील, 3,000 बेड मिळत असतील तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस का विरोध करते हे मला लक्षात येत नाही. गणेश बिडकर जी ऐका, या संवादामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांचा देखील एक प्रश्न आहे आपल्याकरता. वैभव काय प्रश्न आहे तुझा? गणेश बिडकर यांना प्रश्न आहे, आयुक्तांनी जे डॉकेट ठेवलेलं होतं किंवा जो प्रस्ताव दिलेला होता तो प्रस्ताव किती जागांचा होता आणि भाजपनं उपसूचना देऊन त्यातल्या किती जागा वाढवल्या आणि त्या का वाढवल्या? ज्या जागा निवडण्यात आलेल्या आहेत त्या जागांचं डीपी बरोबर अलाइनमेंट करण्यात आलेलं आहे का? ज्या जागा विकसित करायच्या तिथं आणखी आधीच समजा शाळेची ॲम्युनिटी असेल आणि तिथं आधीच शाळा असेल तर खासगी विकासकांना ते निवडायची मुभा कुठल्या आधारावरती देण्यात आलेली आहे? या प्रश्नांची त्यांनी उत्तर द्यावीत गणेश बिडकर यांनी. हो वैभवजी, असं आहे ज्या जागा आम्ही ऍड केला त्याच्यावर ऑलरेडी रिझर्वेशन असलेल्या जागा आहेत, म्हणजे त्या बदलण्याचा अधिकार फक्त राज्य शासनाला आहे विथ कन्सर्न ऑफ कॉर्पोरेशन, त्यामुळे त्या कोणालाही बदलण्याचा अधिकार नाही, त्या बदलल्या जाणार नाहीत, कायद्याला त्याचं संरक्षण आहे. पहिला मुद्दा ज्या वाढवल्या त्या. दुसऱ्या आमची त्यात जो मुद्दा होता की 1/2 एकराच्या वरच्या जेवढ्या अम्युनिटीज ह्या स्कूल आणि हॉस्पिटलसाठी वापराव्यात त्यात 500 मीटरच्या रेडियसमध्ये, म्हणजे जर का एक हॉस्पिटलचं रिझर्वेशन असेल तर त्याच्या 500 मीटरच्या रेडियसमध्ये कुठलंही दुसरं हॉस्पिटल त्या ठिकाणी अम्युनिटी स्पेसमध्ये तयार होणार नाही, अशा प्रकारची उपसूचना भारतीय जनता पार्टीने तयार केली आणि ती वंदनाताईंना आम्ही दिलेली होती, प्रशांतजी जगतापांना दिलेली होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे 33% अर्बन फॉरेस्ट कुठल्या कुठल्या प्लॉटवर होईल डिमार्केटेड ते पण आम्ही त्यांना करून दिलेलं होतं, त्यामुळे ज्या काही शंका होत्या त्याच्यावर कायदेशीर उत्तरं काढून आम्ही त्यांना ते सबमिशन केलेलं होतं. परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की विकासाच्या बाबतीत राजकारण होतंय आणि हे शहराच्या दृष्टीने घातक आहे, असं होऊ नये. आणि परंतु ते आत्ता झालंय तर त्याला काय उत्तर द्यायचं ते भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते मिळून ठरवतील, त्याप्रमाणे कारवाई होईल. या सगळ्याच्या मध्ये गणेश बिडकरजी, प्रशांत जगतापजी हीच माफक अपेक्षा आहे. शेवटी शहरीकरण जे आहे त्यातला विस्तार लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये आवश्यक असणारी जागा त्यासाठी जर काही त्या ठिकाणी वास्तू उभ्या करायच्या असतील, काही व्यवस्था आपल्याला जनतेला द्यायच्या असतील तर त्या दृष्टीने करायच्या तरतुदी, हा सगळा दूरदृष्टिकोन ठेवूनच याबद्दलचा निर्णय घ्या. विकासाचं राजकारण होता कामा नये याबद्दल दुमतच नाही, पण याचा अर्थ एखादी गोष्ट जर रेटल्या जाते, ती जर रेटल्या जात असेल आणि त्यात जर पाणी कुठे मुरत असेल तर मात्र जनता याबद्दल प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. यानंतर इथं वेळ, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, आपण महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या विषयाला घेऊन मांडले. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात मनसेच्या दहीहंडीला 48 पथकांनी प्रतिसाद देऊ केलेला. दहीहंडी आयोजनावरनं मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की काही झालं तरी आम्ही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करू आणि त्यात आता त्यांनी आवाहन केलं होतं गोविंदा पथकांना नाव नोंदणीच्या संदर्भात. 48 गोविंदा पथकांनी नोंदणी केल्याचा दावा जो आहे तो मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे, तशी माहिती त्यांनी देऊ केली. मोठी बातमी आपण बघतोय, एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधल्या पक्षांनी यंदा देखील दहीहंडी उत्सवाचं आयोजन करायचं नाही, अर्थात त्याला कारण आहे ते कोरोनाचं. गर्दी होता कामा नये, याचा प्रसार होता कामा नये, कारण तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. तेच दुसरीकडे भाजप आणि मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली, त्यांनी असं म्हटलंय की काही झालं तरी या उत्सवांचं आयोजन होईल
आणि यात मनसेनं दहीहंडी पथकांना नाव नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं. यात 48 गोविंदा पथकांनी प्रतिसाद देऊ केलेला आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, काय माहिती याबद्दल? विशाल, आपण बघितलं तर साधारणपणे जे आवाहन करण्यात आलेलं होतं त्यानंतर किती जण त्याला प्रतिसाद देतात हे बघावं लागणार होतं. आणि आता आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद जो आहे तो देण्यात आलेला आहे या सगळ्या गोविंदा पथकांच्या वतीनं. 48 जण पथकं जी आहे जर या गोविंदाला प्रतिसाद देत असतील तर एक मोठी संख्या आपल्याला म्हणावी लागेल. आणि ही संख्या नक्कीच शासनाला विचार करायला लावणारी आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शासनाच्या वतीनं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं होतं की गोविंदा पथकांनी सामील होऊ नये किंवा त्यांनी उत्सव साजरा करू नये, घरगुती उत्सव साजरे करावे, छोट्या प्रमाणामध्ये आयोजन करताना सुद्धा कशा पद्धतीनं काळजी घेतली जावी. त्या जर दहीहंडी उत्सवासाठी 48 पथकं जर आपला होकार दर्शवत असतील तर नक्कीच ही एक मोठी संख्या आहे. आणि त्याचा परिणाम मंगळवारी काय होतो हे आपल्याला बघावं लागेल. या पथकांपैकी मला असं वाटतं याबद्दल खुद्द मनसेचे नेता अविनाश जाधव आपल्या बरोबर, त्यांनाच आपण विचारूयात. अविनाश जाधवजी, जर 48 गोविंदा पथकांनी आपल्याकडे नाव नोंदणी केली आहे, प्रतिसाद देऊ केलेला आहे या उत्सवाच्या विषयाला घेऊन, म्हणजेच हा उत्सव होणार? नक्कीच होणार. कारण आतापर्यंत आता संध्याकाळपर्यंत आमच्याकडे 56 मंडळांची नोंदणी झालेली आहे. त्यात महिलांचे गोविंदा पथक आहेत, अंध गोविंदा पथक आहेत आणि सोबत मुंबईचा आपला जय जवान गोविंदा पथक असेल, शिवशाही गोविंदा पथक असेल, शिव विघ्नहर्ता जोगेश्वरीचा गोविंदा पथक आहे, हरी ओमेश्वर सिद्धेश्वर तळाव ठाणे यांचा गोविंदा पथक आहे, टेकडीचा राजा गोविंदा पथक आहे, असे अनेक गोविंदा पथक, नम्रता महिला गोविंदा पथक आहे. असे विविध गोविंदा पथकाने आमच्याकडे नाव नंबर्स सगळीच नोंदणी केलेली आहे. आणि प्रत्येक जणांची इच्छा आहे की सण टिकले पाहिजे आणि ही जबाबदारी आमची आहे. मागच्या अनेक वर्षापासून सणांवर दहीहंडीवर जे काय निर्बंध येतात त्याच्या विरोधात ही सगळी मुलं आमच्या सोबत आहेत आणि ही दहीहंडीच्या दिवशी तिथे येतील. पण अविनाश जाधवजी, या सगळ्याच्यात जर गर्दी झाली, आधीच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर गर्दी झाली आणि यातनं जर काही अनुचित घडलं तर मग काय? मला वाटतं गर्दी व्हायचीच होती, तर मग जे काय बँड्रा मिंड्रामध्ये जी काय नाटकं झाली, जे काय राजकारण झालं, तिथनं अजून एकही पेशंट नाही समोर आला. किंवा जनयात्रेतून काल कणकवली इथे जी काही गर्दी झाली होती, कोर्टाच्या बाहेर जी काही गर्दी झाली होती, त्यातूनही यायला पाहिजे. तर मला कळत नाहीये फक्त गोविंदानेच येणार आहे हे कुठे लिहिलंय, कुठल्या भाग्याच्या रेषेत लिहिलंय हे मला अजून नाही कळालं. पण अविनाशजी, ते नियम पाळत नाही तर आपण ते नियम पाळूयात ना. मला असं वाटतंय की हे सण आहे, आम्ही नियम पाळतोय ना. आम्ही प्रत्येक मंडळ, आमचा एक मेसेज फिरतोय, तुम्ही जर नीट पाहिलात तर आम्ही प्रत्येक मंडळाला सांगितलेलं आहे की तुम्ही नाव नोंदवा, आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि त्या वेळेलाच तुम्ही तिथे या. म्हणजे एका मंडळामध्ये 50 लोक असतील तर नीट आम्हाला नियम पाळून व्यवस्थित सगळं करता येईल. आम्ही 2 डोस लसीकरण झालंय का हे पाहतोय, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय आणि त्यातून आम्ही दहीहंडी लावणार आहोत. त्या दिवशी जे काही घडलं त्यात कोणी 2 डोस घेतले होते का कोणी बघायला नव्हतं, कोणी एकमेकांच्या अंगाला चिटकलंय का हे बघायला कोणी नव्हतं, पोलीस उभे असताना तिथे लाठीचार्ज चाललेला, रक्त येत होतं कोणाच्या चेहऱ्यातनं तोंडातनं, मार खाल्लेल्यांच्या ह्याच्यातनं, त्यातून कोणालाही मला वाटतं की कोविड झालेला नाही. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट सर, आम्ही दहीहंडीची प्रॅक्टिस ही मागच्या 1.5 महिन्यापासून करतोय. या 1.5 महिन्यामध्ये आमचा कुठलाच कार्यकर्ता अजूनपर्यंत कोविड पॉझिटिव्ह आलेला नाहीये. जेवढी मुलं उद्या आमच्या बरोबर येणार आमच्या दहीहंडीला. अविनाश जाधव यांचा आवाज अचानक आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण त्यांनी एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट केला की साधारण आतापर्यंत जर लक्षात घेतलं तर बहुतांशी गोविंदा पथकांनी त्यांच्याकडे नाव नोंदणी केलेली आहे. आणि त्यांनी आवर्जून सांगितलंय की ज्या 48 गोविंदा पथकांनी नाव नोंदणी केली यावरनं या उत्सवाला घेऊन गोविंदा पथकं हे अनुकूल आहेत, हा उत्सव झाला पाहिजे आणि हा उत्सव होणारच असं त्यांनी सांगितलंय. पुढे पाहूयात मुलासाठी स्वतःच्या पत्नीवर जादू टोणा करण्याचा प्रकार घडलेला आहे. पिंपरीमधली धक्कादायक घटना आहे. सासू आणि भोंदू बाबा हा पोलिसांच्या ताब्यात आहे. पीडित महिलेने पती ऋषिकेश बोत्रे याच्या विरोधात तक्रार केली आहे आणि पीडित महिलेचा जो पती आहे ऋषिकेश बोत्रे हा फरार असल्याचं कळत आहे. आजही
जिथे आपण वारंवार या महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून उल्लेख करतो त्याच महाराष्ट्रात वारंवार लोकांना सांगून सुद्धा यातलं शास्त्र समजून सुद्धा लोक मुलाच्या हव्याचा पोटी वंशाचा दिवा ही जी काही संकल्पना लोकांच्या मनात ठाण मांडून आहे यापोटी घरच्या महिलेला त्रास देताना दिसतात आणि आता हा जादू टोळ्याचा प्रकार घडलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत. गोविंद, नेमकं या महिलेबरोबर काय करण्यात आलं, म्हणजे जादू टोळा म्हणजे काय करण्यात आलं? विशाल, अत्यंत विकृतीचा कळस गाठणारा आणि अघोरी प्रकार जो आहे पीडित महिलेसोबत केला गेला. संबंधित महिलेच्या पतीने तिला आधी एका बंधुभावाकडे नेलं, त्यांनी कोड्याचा खेळ मांडला, मग काहीतरी गणित करण्याचा प्रकार केला, त्यानंतर त्यांनी अंगारा राख म्हणून जी अंगारा दिला होता तो घरी आल्यानंतर त्या पीडित महिलेला निर्वस्त्र करून पूर्ण अंगावर अंगारा, त्याचबरोबर हळद कुंकू फासण्यात आलं आणि असा प्रकार तिच्यासोबत वारंवार घडत होता. पोलिसांकडे जेव्हा ही तक्रार दाखल झाली तेव्हा तात्काळ त्यांनी दखल घेतली आणि आता जी माहिती मिळतील त्यानुसार पीडित महिलेची सासू, तिचा नवरा आणि ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपण आपण अधिक बोलूयात गोविंद आणि सचे सचिव मिलिंद देशमुख आपल्या बरोबर. मिलिंदजी, खरं तर अशा लोकांना वारंवार सांगून सुद्धा हे त्यांचं अज्ञान म्हणायचं हा तर गुन्हाच आहे, म्हणजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, पण हे थांबणार कधी? ऍक्च्युली खर तर महाराष्ट्र अनेक गेली 32 वर्ष प्रबोधन करते आहे आणि ह्या इथं तर दोन कलम लागू शकतात, म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा आता झालेला आहे पण पीसी पीएनडीटी जो ऍक्ट आहे मुलगा ठावा, हा तर हे देखील कलम लावलं जावं त्यांच्यावर, कारण की वंशाला दिवा पाहिजे ही एक मोठी अंधश्रद्धा आहे आणि मग तो वंशाला दिवा पाहिजे याच्यावर अशा काही गोष्टी केल्या जातात. खरं आज विज्ञान इतकं प्रगत आहे की मुलगा होणं आणि मुलगी होणं ह्याचे काय कारण आहेत हे देखील बऱ्यापैकी शाळेत शिकवलं जातं. पण बरोबर आहे, होऊ शकतो त्याचा एक शारीरिक विज्ञान आहे आणि हे लोकांना वारंवार सांगून सुद्धा केवळ वंशाचा दिवा पाहिजे अव्याचा पोटी असे अघोरी प्रकार जे केले जातात ते थांबले पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि गोविंद देखील आपल्या बरोबर होता. गोविंद तुझेही धन्यवाद. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बघणार आहोत एक खास संवाद. टोकियोतल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या भावीना पटेल हिनं रौप्य पदक पटकावलेलं आहे. आम्ही तिच्याशी संवाद साधला, कसा राहिला एकूण त्याचा खेळ यापर्यंत पोहोचण्याकरता, म्हणून तिची मानसिक तयारी तिने कशी केली, शारीरिक तयारी कशी राहिली, तिचा सराव कसा राहिला, तिला सोबत नेमकी कोणाची मिळाली आणि या विजयानंतर तिने काय भावना सगळ्यांसमोर व्यक्त केला, कशा पद्धतीने आनंद शेअर केला आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर पाहूयात. आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन, म्हणजेच खेळांचा दिवस, पण आजच्याच दिवशी भारताच्या या खेळाच्या दिवसाला 4 चांद लागलेत कारण पॅराऑलिम्पिकमध्ये भारतानं रौप्य पदक मिळवलं आहे. भारताच्या भावीना पटेल हिनं टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस लेवल 4 प्रकारात रौप्य पदक जिंकलं आणि इतिहास घडवला. टोकियो इथल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक आहे. अंतिम फेरीमध्ये भावीनाचा सामना जागतिक क्रमवारीतल्या पहिल्या क्रमांकाच्या चीनच्या झू यिंगशी होता. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भावीना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनसुद्धा भावीनानं आपल्या खेळानं तमाम भारतीयांची नाही तर जगभरातल्या रसिकांची मनं जिंकली आहेत. भावीनाच्या या यशानंतर मेहसाणा इथल्या तिच्या मूळ गावी नागरिकांनी अक्षरशः जल्लोष केला. मेहसाणा जवळच्या वडघर या छोट्याशा गावी तिचं मूळ घर आहे, तिचा जन्म झाला आहे. Upset the defending champion Borislava Peric-Rankovic in the quarterfinals to come to her silver medal and the victory bouquet with the mascot Someiti gold medal. Upset the defending champion Borislava Peric-Rankovic in the quarter. आणि
याबद्दल बोलण्यासाठी स्वतः भाविना पटेल आपल्यासोबत जोडले गेलेत. भाविनाजी, खूप खूप अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. सगळ्या देशाला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि कौतुक आहे. या विजयाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? बस ये वही था कि हर कोई बोलता है कि चाइना को बीट करना बहुत ही मुश्किल है, लेकिन इस बार मैंने ये प्रूव कर दिया. क्योंकि मेरा पहले से ही सपना था कि मुझे एक बार, हर कोई ऐसे बोलता था कि चाइनीज को हराना बहुत मुश्किल है, लेकिन इस ये बात को मैंने हमेशा गांठ बांध के रखी थी कि मुझे चाइनीज को तो हराना है एक बार. तो इस बार मेरा जो ये अंदर का जो वो आग भड़क रही थी कि मुझे चाइनीज को बीट करना है, वो मैंने इस बार प्रूव किया. और हर किसी को मैं यही कहना चाहती हूँ कि चाइनीज से डरने की कोई जरूरत नहीं होती है. हर किसी में वो काबिलियत होती है, बस सामने वाले के गेम्स को समझना पड़ता है और सामने वाले के गेम्स के अनुसार हमें अपना प्लानिंग्स बनानी पड़ते हैं, जिसकी वजह से मैं आज यहाँ तक पहुँच सकती हूँ. भाविना जी, भारतासाठी पॅराऑलिम्पिक मध्ये तुम्ही पहिलं पदक जिंकलंय, कसं वाटतंय? बिल्कुल, बहुत बहुत खुशी हो रही है. और ये पहली बार इंडिया में पैरा टेबल टेनिस ने हिस्ट्री क्रिएट किया है, तो ये बहुत ही गर्व की बात है. और बहुत खुश हूँ मैं, और ये मेरा बहुत बड़ा अचीवमेंट है कि मैं ये मेरा पहला पैरालंपिक है और इसमें मैं यहाँ तक पहुँची हूँ. उसके लिए मैं सारे ही भारतवासियों ने जो मुझे आशीर्वाद भेजे थे उनके लिए मैं उनको थैंक्स कहना चाहती हूँ. भाविना जी, टेबल टेनिस सारखा खेळ हा जबरदस्त आव्हानाचा आहे. त्या छोट्याशा टेबलच्या भोवती तुम्हाला इतक्या जलद गतीनं हालचाल करायला लागते, पण व्हीलचेअर वरून खेळणं हे किती आव्हानात्मक आहे? मुश्किल तो उतना ही रहता है जितना नॉर्मल लोगों को पैर चलाना मुश्किल होता है, उतना ही व्हीलचेयर प्लेयर्स के लिए व्हीलचेयर चलाना मुश्किल हो जाता है. क्योंकि व्हीलचेयर्स में जो नॉर्मल के जो प्लेयर्स रहते हैं उनके अगेंस्ट में, मतलब व्हीलचेयर वालों के बॉल फास्ट आते हैं क्योंकि उनका ऑन टेबल हम लोग खेलते हैं, तो वो बॉल जो होते हैं बहुत फास्ट होते हैं, स्पीड होती है उसमें, और व्हीलचेयर को भी इतना ही मूवमेंट करके उस बॉल तक रीच करना होता है. तो ये मुश्किल तो बात है, लेकिन ये ट्रेनिंग से सारी चीजें इजी भी हो जाती है. तो ऐसे इतनी बड़ी बात नहीं है, इतनी वो मतलब प्रॉब्लम वाली बात नहीं है. प्रैक्टिस से सारी चीजें इजी हो जाती है. भाविना जी, साधारण 3-4 वर्षाची असताना तुम्हाला पोलिओ झाला आणि त्यानंतर तुम्ही खूप नेटानं लढाई दिलीत. आईवडिलांनी तुमच्या बरेच उपचार करण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. पण टेबल टेनिस सारखा खेळ कसा काय तुम्ही निवडलात? मैंने लास्ट 15 इयर्स से टेबल टेनिस की प्रॉपर ट्रेनिंग लेना शुरू किया. उसमें जब मैंने स्टार्ट किया था, मैं ब्लाइंड पीपल एसोसिएशन में ITI का कोर्स करने के लिए आई थी, और वहाँ पर मैंने मेरे बहुत सारे फ्रेंड्स को खेलते हुए देखा, तो उनको देख के मैंने एज अ फन स्टार्ट किया था. लेकिन ये फन कब मेरा पैशन बन गया वो मैं खुद समझ नहीं पाई, क्योंकि टेबल टेनिस मेरे लिए मेरा शाउल है कि एक दिन भी अगर मुझे टेबल टेनिस खेलने को ना मिले तो मैं, मुझे खाना अच्छा नहीं लगेगा, मुझे नींद नहीं आएगी. तो बिना टेबल टेनिस मैं ऐसे बोल सकती हूँ, मैं जी भी नहीं सकती. तो टेबल टेनिस मेरे लिए सब कुछ है. तो जब मैंने स्टार्ट किया था तो ऐसे ही फन स्टार्ट किया था, लेकिन आज मेरा पैशन बन गया है. आज मेरे लिए ये ड्रीम बन गया है कि मुझे अपने देश के लिए कुछ करके दिखाना है. भाविना जी, एकेकाळी क्रिकेटबद्दल असं म्हटलं जायचं, पण तुमचे हे शब्द ऐकून आता सगळे भारतवासी असं म्हणतील की ईट टेबल टेनिस, स्लीप टेबल टेनिस आणि प्ले टेबल टेनिस. पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही कशा प्रकारची मेहनत केली? पॅन्डेमिक की वजह से बहुत सारे ऐसे प्रॉब्लम्स हो रहे थे,
हर कोई अपने घर में ऐसे ही बैठा था, लेकिन मेरा ये ऐसा था कि पैंडेमिक से पहले ही मैंने अपने घर पे टेबल लगा दिया था और मेरे घर में एक स्पेशल कमरा मुझे दे दिया गया है कि मैं पूरे दिन पूरी रात मेरी अपनी मर्जी चाहे मैं प्रैक्टिस कर सकती हूँ। तो इस तरह से मेरी फैमिली ने मेरे लिए सारी प्रिपरेशन घर पे ही करके दे दी थी। तो पैंडेमिक का टाइम का मैंने पूरा यूज किया है और एक दिन भी मैंने मिस नहीं किया है प्रैक्टिस करने से। तो ये मेरे लिए बहुत अच्छा एक टाइम मिल गया था मेहनत को और आगे बढ़ाने के लिए। पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मॅचला सुरुवात झाली आणि तुम्ही एक एक मॅच जिंकत जेव्हा सेमीफायनलमधून फायनलमध्ये पोहोचलात, तेव्हा हे ऐतिहासिक मेडल जिंकताना तुमच्या मनात काय भावना होत्या? यस, मुझे बस मैंने यही चीज एक ठान के रखी थी कि कोई भी मैच इस आए सामने, कोई भी प्लेयर आए, मुझे अपना 100% देना है। तो बस मैं वही देती जा रही थी और उसका रिजल्ट आपके सामने ही है। भाविना जी, प्रामुख्याने टेबल टेनिस पटूंना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? तो ऐसे प्रॉब्लम्स उस टाइम फेस करना पड़ता है कि एक तो फाइनेंशियली इश्यू इतने बड़े हो जाते हैं कि एक मिडिल क्लास फैमिली को वो एफर्ट करना बहुत मुश्किल हो जाता है। तो ये एक चीज है कि फाइनेंशियली अगर उस टाइम सपोर्ट मिलता है जब आप सही में कुछ करना चाह रहे हो और आपको वहां तक पहुंचने के लिए जो फाइनेंशियली सपोर्ट मिले, ऐसी कुछ योजनाएं भी बननी चाहिए ताकि जो उभरते हुए प्लेयर्स हैं, जो सही में आगे आना चाहते हैं, जो इतने बड़े स्टेज पर आके खेलना चाहते हैं, तो उनके लिए ये एक बहुत बड़ा सपोर्ट बनना चाहिए ताकि जो चीज मैंने फेस की है, जो फाइनेंशियली प्रॉब्लम्स मैंने फेस की है, वो प्रॉब्लम्स किसी और को ना आए और वो अपनी हिम्मत से हर किसी में होता है, लेकिन ये ऐसी फाइनेंशियली प्रॉब्लम्स की वजह से वो अपनी गेम को छोड़ देते हैं। तो अगर ये प्रॉब्लम्स सॉल्व हो जाती है तो वो सारे प्लेयर्स अपने आप को बाहर आने से रोक नहीं पाएंगे और वो अपने देश का नाम बिल्कुल बहुत ऊपर लेके जाएंगे। तर हा संवाद साधला होता आमचे सहकारी मिलिंद भागवत यांनी आणि त्याचबरोबर हा संवाद अशा म्हणजे अशा पद्धतीचा छानसा संवाद व्हावा यासाठी विशेष पाठपुरावा केला होता ज्यांनी टोकियो ऑलिम्पिक आमच्या वतीने कव्हर केलं होतं, आमचे विशेष प्रतिनिधी संजय दुधाने यांनी, त्यांनी हा संवाद घडावा यासाठी विशेष प्रयत्न केले होते। सो भाविनाला पुढल्या वाटचालीकरता आपण शुभेच्छा व्यक्त करूयात आणि अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे की आणखीन पुढे देखील अशाच पद्धतीने आपल्याला यश मिळत आहे का। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता अशाच पद्धतीने ब्रेकिंग आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमत ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर देखील करा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।